सुरुवातीला बघ ना, पूर्ण देश घरात होता, आम्ही बाहेर होतो. मला पूर्ण कोरोना म्हणजे एकदमच कडक लॉकडाऊन होतं. जेव्हा कुणीही बाहेर नव्हतं पडत तेव्हा आम्ही बाहेर होतो. तेव्हा आम्हाला सुद्धा बाहेर भीती वाटायची तेव्हा आम्ही बाहेर होतो. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हे आहेत कृष्णा, कोविड वॉरियर फ्रॉम नाता फाउंडेशन. तर आज मी तुम्हाला दाखवू इच्छितो की कोविड वॉरियरची लाईफ इतकी पण इझी नसते. जसे तुम्ही बघत आहात, सकाळी सर्व फूड पॅकेट कॅरेटमध्ये भरून ते गाडीमध्ये लोड केले जातात. हे काम सपोर्ट लॉकडाऊनमध्ये डेली केले गेले, कारण गरजवंताला जीवन मिळावे म्हणून. माझ्या मते जो कोणी या कोरोनाच्या काळात गरजवंतांना हेल्प करतो तो खरा कोविड वॉरियर. सुरुवातीला बघ ना, पूर्ण देश घरात होता, आम्ही बाहेर होतो. मला पूर्ण कोरोना म्हणजे एकदमच कडक लॉकडाऊन होतं. जेव्हा कुणीही बाहेर नव्हतं पडत तेव्हा आम्ही बाहेर होतो. तेव्हा आम्हाला सुद्धा बाहेर भीती वाटायची तेव्हा आम्ही बाहेर होतो. आणि अजूनही करतोय, फक्त कुठेतरी आम्हाला असं वाटतं की चांगला जे वरिष्ठ माणसं आहेत त्यांनी कुठेतरी आमचं थोडं कौतुक करावं किंवा काहीतरी बोलावं की हा बाबा त्याला तुमचं खूप मोठं आहे म्हणून त्याला एक खालीचं वाटतं तरी काहीतरी आहे बाबा असं बोललं तर आम्हाला खूप बरं वाटतं. आणि आता जे असं म्हणतात ना, आता म्हणजे त्याच्या अगोदर पण आम्हाला तुमच्याकडून मिळालेलं धन्यवाद. ताई, आपले हे आमचे संदीप दादा आहेत, हे ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत. परंतु आजपर्यंत आम्हाला कधीही गरज लागली, आता आम्ही जेवण वाटप करतो कठीण दैनंदिन न चुकता. तर ते जेवण वाटप मोहिमेसाठी गाडीची आवश्यकता असते. तर आमचे संदीप भाऊ की त्यांची ऑटो रिक्षा घेऊन ते स्वतः येतात. असं नाही की फक्त गाडी देतात, ते स्वतः चालक म्हणून येतात. आणि त्या कामाबद्दल आमच्याकडून कुठलाही मोबदला घेत नाही. असे आमचे संदीप दादा आहेत. आता आम्हाला सहकार्य करतात आमच्या स्पेशल आर ए टीमचे मेंबर पण आहेत. तरी त्यांच्या सहकार्याला आम्ही सलाम करतो आणि त्यांनी योग्य मदत केल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि याच्यामध्ये नाता फाउंडेशनचं मोठं योगदान आहे, कारण गेल्या वर्षापासून ते सतत कार्यरत आणि आर एस स्पेशल टीमचे गुरू साहेब साक्षी आणि जेवढे पण टीम आहे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि म्हणून माझं भाषण सांगतो. त्यानंतर आम्ही पूर्ण एरियामध्ये घरोघरी जाऊन सर्वांना जेवण वाटप केले. तर आमच्या नगरसेविका रेखाते रामोशी यांच्या हस्ते आरोग्य सेविकांना मास देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. मला सांगा, एक मुलगी मी कोविडमध्ये मी जर काम करू शकतो स्वतःचं काळजी आपण तर बाकीच्या ठिकाणी अशा यांना प्राधान्य द्या. खरोखर यांना ते चांगलं आहे. जर तुम्हाला कोविड योद्धा म्हणून आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर अशा यांना द्या की यांनी गेले 1.5 वर्ष म्हणून बोलेल सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तर हे आहेत जेएसबीचे कोविड वॉरियर. आरोग्याची समस्या असलेल्या लोकांना व्हील चेअर देण्यात आले. त्यानंतर स्पेशालिटी मेंबर साक्षी, वैभव, कल्पेश म्हणजेच कोविड वॉरियर यांच्या हस्ते आदर्श नगरमध्ये 200 महिलांना उपयुक्ताची किट, मास्क व फूड वाटण्यात आले. असे हे कोविड वॉरियर आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र आमच्यासाठी काम करत असतात. एक बॅग तर बनतोच कोविड वॉरियरसाठी. असे व्हिडिओ शेअर करा जे बघून अजून मदतीचे हात पुढे येतील. सपोर्ट नाता फाउंडेशन अँड स्पेशालिटी अँड सबस्क्राईब टू मिस्टर फूड इंडिया. थँक्स फॉर वॉचिंग.